एका धावेची पॅनल्टी लागेल या टीमला. ओ जोर कचकळायचा होतो, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आज सुद्धा चांगलं प्रदर्शन करण्याच्या इराद्याने तो उतरतोय, कारण काळ ह्याच विकेटवर त्याला विकेटचा अनुभव मिळाला, त्यामुळेच चांगली गोलंदाजी तो सध्या तरी करताना दिसतोय. पहिले षटक सुरू आहे, अजूनही खातं उघडलं नाही. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांना निर्णय देण्याकरता तिथे उभं केलंय, म्हणून जे काही निर्णय असेल ते दोन्ही टीम करता समान असेल, त्यामुळेच पंचांसमोर आणि पंचांच्या सोबत आपण अर्थातच चर्चा करू नका. एकदा त्याने सांगितलं म्हणजे तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. अजूनही जर आपण विचार केला तर खातं उघडलं जात आहे, परंतु प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी, जूचंद्र टीम म्हटले तर पतू म्हणजेच प्रथमेश कन्हैया भोईर, माजी सभापती वसईविरा शहर महानगरपालिका प्रभाग जीचे आणि त्यांचा सुपुत्र, त्यांनी ह्या टीमला सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरवलं आहे. आणि आता बॅटर क्लासिक स्क्वेअर कटचा फटका खेळतोय, चेंडू बॅकवर्ड पॉईंट पट्ट्याबाहेर, सी मारशे पार, मिळत नाही धाबा चार, विजय मामा चषकातील शानदार चौकार. चार धाव मिळत आहेत आणि या चार धावांच्या मदतीनं धावसंख्या पाच. पहिले षटक सुरू आहे, पाच षटकांचा मॅच होतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही चार षटकं टाकून पूर्ण करायचे. ओ हा चेंडू इनफील्ड वरून उडवण्याचा प्रयास होता, कव्हरच्या दिशेने, स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयास होता परंतु ते त्याला जमलं नाही. इथे बॅटर पूर्ण करतोय ह्या चेंडूवर, दोन धावा तो पूर्ण करतोय. एकेरी दुहेरी धामेनिशी धावपळक पुढे सरकताना धावा लागल्या जातात, धावपळकावर 7 धावा. चार बॉलच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल, या चेंडूला स्वंग केलाय, चेंडू जातोय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, सी मारशे पार, कलात्मक चौकार. स्कोर मोजॉन 11, धावसंख्या धावफळकावर 11. हा चेंडू हवेत आहे, इंडियर जेल टिपला जाईल काय, जेल सुटला गेलाय. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला एक धाव मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर पाच बॉलची समाप्ती झाली आहे, एक षटकाची समाप्ती झाली आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत, त्या 12 धाबा, 12 रन्स आफ्टर 1 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, विजय मामा चषक 2024. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतून पंच दाखवत आहेत, म्हणजेच फलंदाजाने हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचा प्रयास करत आहेत, तरी सुद्धा अजूनही जितकी हवी धावसंख्या तितकी धावसंख्या मिळाली नाही पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जूचंद्र टीमला. आलेल्या सर्व समर्थकांचे आम्ही स्वागत करतोय, कदाचित सागर भोईर हे सुद्धा या ठिकाणी आले असतील, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. प्रथमेश भोईर हे सुद्धा इथे दाखल झालेत. सागर भोईर यांना आपण उजव्या बाजूला बघतोय, जे हाताचे घडी घालून सध्या या मॅचला बघतायत. इथे विकेटचं पतन झालंय, लागलाय पहिला धक्का, एक गडी बाद, धावपळकर धावा लागल्या जातात 12. आपण बघूया
कशा पद्धतीनं हे शॉर्ट सिलेक्शन होतं बॅटरचं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून काढायचं होतं, बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि थेट चंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला धक्का लागलाय, एक गडी बाद धावफळकर धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा 12 रन्स. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. अतिथी कक्षाच्या दिशेने पुन्हा एकदा पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होताना दिसतंय. रुपाली पवार मॅडम दाखल झाले आहेत, जे आंदोलन केलं होतं पाण्याकरता आणि त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळवलं. 6 दिवस अमरण उपोषण आणि सफल झालंय. आज हलकीचे स्माईल देत आहेत, अतिथी कक्षामध्ये आलेत, खुश आहेत. काल सुद्धा त्यांची उपस्थिती होते आणि त्यांचे पतिश्री सुद्धा आपण पाहिले होते. वळू आपण मॅचकडे. मयूर तयार टेनिस क्रिकेटमध्ये, त्याने सुद्धा आपला बोलवाला दाखवलाय, स्वतःला सिद्ध केलंय असा खेळाडू आहे मयूर मांगेला. समोर निखिल, ओ व्हॉट अ बॉल, वेगवान चंडू होता, सरळ बॅटने खेळायचा होता. चंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, चांगला चंडू टाकला जातोय. निखिल याला बीट केलं जात आहे. धावसंख्या धावफळकर आहे ती 12 धावा. 5 षटकं म्हटली तर 5 षटकांमध्ये 60च्या पलीकडे धावफळक जर गेला, 70च्या आसपास जर धावफळक गेला तर दुसऱ्या इनिंगमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात एनसीसी नारंगी टीमला. गोलंदाज तयार, हा संकटमोचक संकटामधून बाहेर काढेल का या टीमला. आता शतरक्षक चुकतोय, फळस्वरूप 2 धावा मिळत आहेत निखिल पाटील या खेळाडूला. हेमेंद्र पुन्हा एकदा आज फिटनेस त्याचा चांगला पाहायला मिळतोय. डीपमधून तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून 15 ते 20 पावलं पुढे धावलाय आणि चंडूला त्याने अडवलाय. धावफळकावर धावा झाले जात आहेत, त्या 14 धावा. स्कोर मूव्ह ऑन 14. दुसरं षटक प्रगतीपथावर जूचंद्र आणि नारंगी असा मॅच तुम्ही पाहताय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्रॅकिंग स्ट्रोक, चंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव, काय चांगले नियंत्रणबद्ध लयबद्ध गोलंदाजी होतोय एनसीसी नारंगी संघाद्वारे. आणि पत्तू पॅकर्स जूचंद्र दत्ताळी टीमला जखडून ठेवण्याचं काम करतायत गोलंदाज. 4 बॉल समाप्त झालेत. मयूर मांगेला कोळ्या गटामधून सुद्धा चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे, ज्याच्या हातामध्ये चंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओ नो बॉलचा इशारा येतोय, बॅटिंग क्रीजच्या बाहेर चंडू पडलाय आणि नो बॉल मिळेल. फ्री हिट सुद्धा असेल, एक अतिरिक्त धाव मिळाली, फ्री हिटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफळकर लागल्या जात आहेत त्या 16 धावा लागल्यात. 16 करेक्शन करतायत अमरजित राम, एक चांगल्या व्यक्ती आहेत, सकाळच्या 17 पासून इथे उपस्थित आहेत, नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो या स्पर्धेला. स्कोर कटचा फटका, चंडू जातो डीप गली क्षेत्रामध्ये दणदण करत सी मारेशे पार, कलात्मक चौकार. धावसंख्या धावफळकावर 20 झाली. आता ह्या इनिंग मधला पुढील बॉल असेल, ह्या इनिंग मधला जर आपण विचार केला तर शेवटचा बॉल असेल. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फ्लॅसी स्क्वेअर कटचा फटका, चंडू सी मारेशे पार, मिळतात धावचार. विजय मामा चषकातील शानदार दमदार कलात्मक चौकार. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 24 धावा. मराठी धनका आदरणीय सन्मान्य मिलिंद काशनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, नेहमीच खेळाडूंना मोटिवेट करतायत, प्रोत्साहित करतायत. आणि आता सुद्धा जर बॅटरने सलग 3 चौकार ठोकले तर त्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक शाखा प्रमुख कराड तारा मिलिंद किनी साहेबांकडून त्या बॅटरला दिलं जाईल. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार तर ठोकलेत बॅटर चेतन याने. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफळकर 24. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जय आलाय, हा सुद्धा एक प्रमुख अस्त्र आहे एनसीसी नारंगी टीमचं. येणाऱ्या काही दिवसात एक मोठी टुर्नामेंट्स, मोठी क्रिकेटची स्पर्धा
एनसीसी क्रिकेट मैदानावर तुम्ही बघणार आहात. इथे चांगले प्रमुख पाहुणे उपस्थित होत आहेत. काही वेळेपूर्वी आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत सरांना सुद्धा अतिथी कक्षामध्ये पाहिलं होतं. बंडू शेठ यांना सुद्धा तुम्ही पाहिलं होतं. वळूया, जय तयार आहे. शॉर्ट बॉल पूल पॉवरफुल युजी सिक्सर होते हो चर्चा दशकाला लय डिमांड आमचा क्रिकेटरांचा दम तुम्ही मोर्चा मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या स्कोर मूव्ह ऑन 30. संघाची धाव संख्या झपाट्याने पुढे सरकली. आता धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सय्यार. ओ आता चुकीचा फटका, नियंत्रण संयम गमावलाय बॅटर व्रिकिल याने आणि चुकीचा फटका. आउट स्विंग होणार आहे चेंडूवर. मोठा फटका ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ही मोठी विकेट मिळवली फिल्डिंग करणाऱ्या नारंगी टीमने. बिग ब्लो गॉन. चांगला झेल आपला फॉलो थ्रू मध्ये टिपलाय जय या गोलंदाजाने. धाव संख्या धाव फळकावर जर आपण पाहिली तर 30 धावा 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 30. आणि आता मिडल ऑर्डर मध्ये आणखीन एक नामवंत गुणवंत खेळाडू गेलाय, हितेंद्र भोईर. विस्फोटक असा खेळाडू आहे. आता त्याची गुणवत्ता ह्या मॅच मध्ये दिसेल काय, गरज आहे संघाला. कारण हेच ते मैदान, ह्याच मैदानावर आपण 70 धावा सुद्धा चेस होताना पाहिलेत 4 षटकांमध्ये. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अफलातून कामगिरी केली होती चॅम्पियन वसई टीमने. आणि त्या आधीच्या मॅचमध्ये उच्चांक धावसंख्या व्यक्तिगत 76 आपल्याला पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव जो आई गावदेवी दानवी संघाद्वारे खेळताना दिसलाय तो खेळाडू इथे गाजलाय. आज वसई तालुक्यातील एक गाव एक संघानं आमंत्रण दिलंय. म्हणूनच आज पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत तुम्ही बघताय. गोलंदाजी मार्गावर जय पाटील स्ट्राईक इन कडे. डावखुऱ्या हाताचा हितेंद्र भोईर सज्ज राहील. शॉर्ट बॉल शॉर्ट आर्म फुल केलाय. चंडू मिड विकेटच्या दिशेने गेलाय. एका धावनीचे त्याने आपलं खातं उघडलंय. बघूया काय घडतंय. एकच धाव मिळेल इथे. धाव संख्या धाव फळकावर 31. 3 चंडूचा खेळ संपलाय. धावा लागल्या जातात 31 धावा. युट्यूबद्वारे जुडले गेलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता आपण बघतायत विजय मामा चषक 2024 रणसंग्राम, ज्याच्यामध्ये लढत सुरू आहे पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जीवचंद्र विरुद्ध एनसीसी नारंगी अशी. आणि एनसीसी नारंगी टीमची फिल्डिंग आपल्याला दिसून येत आहे. पुढे स्लॉग करायचं होतं चेतन या खेळाडूला, परंतु इथे काय घडलंय, विकेट मिळाली हिट विकेट स्वरूपात त्याला बाद व्हावं लागतंय. परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅटिंग क्रीज मध्ये तुमचा जो अर्थातच प्रवास तो चांगला असायला हवा. तुम्ही उपयोग त्या बॅटिंग क्रीजचा चांगला करायला पाहिजे. आणि फ्रंट फूट बॅक फूट ओळखला नव्हता. फळस्वरूप विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला मोठा धक्का. गॉन. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला संदेश ढाणे. चांगला खेळाडू आहे संदेश ढाणे, परंतु संकटामध्ये सध्या संघ सापडलाय. 31 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल चे याचा तो कळून काढला होता मिड ऑन क्षेत्रामध्ये, मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, एका धावीची पडली भर. एका धावीची धावसंख्या पोहोचली ती 32 वर. संदेश हा खेळाडू आलाय ज्याने आपलं खातं उघडलंय. षटकांचा जर आपण विचार केला
तर 2.5 बॉलची समाप्ती झाली आणि 32 धावा धाव फळकावर, फारच कमी धावा आहेत. सुरुवात चांगली व्हायला हवी होती बॅटिंग करताना या टीमची. ओ स्विच इट कॉम्पीट, 6 धावा, षटकार, डीप बॅकवर्ड पॉइंट पट्ट्याबाहेर. बिगी तीन षटकांची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जूचंद्र टीमची धावसंख्या धावपळकावर आहे ती 38 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा वळूया आमच्या डिजन मास्टर कडे. आपण होऊया काय हालचाल चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला महत्वपूर्ण मॅच आहे कारण एकमेकांसमोर ते अनेक वेळा आलेत हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे, अनेक वेळा पाहिल्यात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 38 झाले. 12 बॉलमध्ये किती धावा येतील? संदेश इज ऑन स्ट्राईक. संदेश ढाणे आणि चांगला कव्हर ड्राईव्ह खेळलाय. गॅपमध्ये चंडू जातोय शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर दूर. सी मारचे पार मिळत आहे धावा 4. शानदार स्ट्रोक चौकार. मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 42 आणि श्री मिलिंद काशनातकिनी, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा यांच्याकडून लगातार 3 षटकारांकरता 500 रुपये आहेत. लगातार 3 चौकारांकरता 500 रुपये आहेत. विकेटच्या हॅट्रिक करता 500 रुपये आहेत. हा चंडू जर आपण बघितला तर पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. संदेश या खेळाडूने दुसरी धाव घेण्याचा प्रयास केलाय. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन खराब दिसलाय. 2 धाव मिळवत आहेत बॅटर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. उत्कृष्ट प्रेक्षकांसाठी झेल ची संधी असेल. प्रेक्षकांनी जरी सीमारेषा पलीकडे झेल टिपला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल मिलिंद किनी साहेबांकडून. ओ बॅकलिपचा वापर, स्विंग अँड मिस. अनुभवी गोलंदाज आहे मयूर मांगेला आणि त्याचा हा 3 बॉल अप्रतिम पडलाय. धावसंख्या 44. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर 44 धावा. विजय मामा चषक 2024 मध्ये बॅटिंग करताना जूचंद्र टीमच्या पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल पुल केलं या चंडूला, हवेची मदत मिळते. चंडू सी मारशे पार षटकार. प्रेक्षक हळूहळू मैदानाच्या दिशेने येताना दिसत आणि खऱ्या अर्थाने या षटकारणीशी 50 धावा पूर्ण होत आहेत. पतू पॅकर्स जूचंद्र टीमच्या, पतू पॅकर्स अंकुर स्मृती जूचंद्र टीम बॅटिंग करत आहे टॉस हरल्यावर आणि त्यांची धावसंख्या 50. अजून जर विचार केला तर ह्या इनिंगचे 8 चंडू शिल्लक आहेत. त्या 8 चंडूंमध्ये 15-20 धावा बनवल्या तर एक मजबूत स्थिती होऊ शकते जूचंद्र टीमची. आणि त्या उलट 60 आतमध्ये रोकावा लागेल जूचंद्र टीमला, NCC नारंगी टीमला, तरच ते सुद्धा विजयाच्या दिशेने पोहोचू शकतात. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंडूला बाहेर दडण्याचा प्रयास होता. शतरक्षक द्विधा स्थितीमध्ये गेलाय. काय घडलंय बघूया. त्याला असं वाटलं की चंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु चंडू विकेटवर आउटफील्डवर थांबलाय. 2 धाव मिळत आहेत संदेश याला. 2 धावांची धावसंख्या 52. 3.5 चंडूंच्या समाप्तीनंतर 52 धावा.
जुचंद्र टीमची ही धावसंख्या. संदेश आल्यानंतर षटकार चौकार तो ठोकण्याचा प्रयास करतोय. दुसऱ्या बाजूला हितेंद्र एका षटकारणीशी सात वर खेळतोय. आता सुद्धा कडक फटका आहे काय, झेल टिपलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल टिपल्यानंतर उत्साहित होत आहेत खेळाडू. षटकाची इथे समाप्ती, चार षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जुचंद्र टीमची धावसंख्या झालेली आहे चार गडी बाद 52 फॉर द लॉस ऑफ फोर विकेट. बघूया आपण चार षटकांमध्ये 52 धावा धाव फळकावर लागल्यात. आता दिव्येश गेलाय, एक अष्टपिलो असा खेळाडू आहे आणि हल्लीच्या घडीला त्याचा सुद्धा परफॉर्मन्स आपण अनेक टुर्नामेंट्समध्ये बघितलाय. नुकताच मी भिवंडी येथे रजनी क्रिकेटमध्ये धावतं समालोचन करत होतो. त्या रजनी क्रिकेट स्पर्धेत नाईट क्रिकेट मॅचमध्ये हे सर्व खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसलेत. आज प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा कैवल्य पाटील आहे की नाही हे पाहावं लागेल. तो त्याची कमी या टीमला कदाचित जाणवू शकत आहे की नाही ती सुद्धा चर्चा होईल. आणि आज तो खेळाडू नाही, साता समुद्रापलीकडे सुद्धा तो खेळाडू गेलाय आणि त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय. शेवटचा षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय, तो पहिल्याच बॉलवर भरकटतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय. धावसंख्या एकने पुढे सरकली, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 53 आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे निषाद. नारंगी टीम फिल्डिंग करते, ज्यांच्याद्वारे आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. हे षटक बघूया कसं घडतंय. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ फुल केलाय चंडू, वन बाउन्स ओव्हर द रोफ, मिड विकेट पट्ट्या बाहेर, चौकाराकरता निघून गेलाय चार धावा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवान मोठा, नाही कशाचा त्याला तोटा. थँक्यू. धावसंख्या धाव फळकावर 57. ओ हा चंडू चांगला क्लास चंडू हवाई सफर करतोय, सहा धावांकरता षटकार. सहाने पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 63. हितेंद्र भोईर इज ऑन फायर, सर्वात जास्त जर आपण बघितलं मॅन ऑफ द सिरीज जुचंद्र नगरीमध्ये ह्याच खेळाडूच्या नावावर आहेत. तो खेळाडू चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि आता चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ चार धावन करता ठोकलेला कलात्मक चौकार. प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान, ए चौकर शक्कर मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी थँक्यू. स्कोर मोजॉन 67, धावसंख्या धाव पळकावर 67. या इनिंगचे अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत, तीन चंडू अजूनही शिल्लक आहेत, 67 धावा बनल्यात. पुढचा बॉल कडक आवाज आलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही, दोन धावा चोरून पळून पूर्ण केल्यात. चित्त्याच्या वेगाने दोन्ही बॅटर विकेटवर धावत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 69 धावा झाल्यात, चार गडी बाद 69 धावा. एका बघितला आपण तर दीपेश यांनी 7 बॉलमध्ये 11 रन्स बनवले, 3 बॉलमध्ये 8 रन्स चेतन याने बनवल्या, 5 बॉलमध्ये 9 रन्स निखिल या खेळाडूने बनवल्यात. त्याने सुद्धा एक षटकार ठोकला होता, परंतु अत्यावश्यक धावगती जी आवश्यक धावगती वाढवण्याचं काम केलं आहे हितेंद्र आणि संदेश या दोन खेळाडूने. शेवटचे दोन बॉल शिल्लक, धावा आहे त्या 69. पुढचा बॉल दांडी गोल झाली,
बॅटचं इनर रेंज लागले कदाचित आणि थेट चंडू यष्ट्यांवर आदळतोय. विकेट डाऊन, लागलाय पाचवा धक्का, गॉन. मिळवली खरी, परंतु जाता जाता चांगले बॅटिंग करून गेला. 23 धावांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली हितेंद्र भोईर याची. 5 गडी बाद, धावसंख्या 69 आणि बाद कसा झालाय तर अर्थातच एक फ्लाइटेड चंडू होता, तो बॅटिंग क्रीजच्या थोडासा जवळ पडला, बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि तो चंडू यष्ट्यांवर आदळतोय. म्हणजेच प्ले डाऊन स्वरूपात या बॅटरला परतावा लागतोय. आर्यन भोईर हा खेळाडू आता उतरलाय. दोन्ही खेळाडू विकेटवर नवीन असतील, परंतु टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये हे जुने खेळाडू आहेत. दोन्ही टीमला विनंती असेल की पहिला डाव संपल्यानंतर जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती फॉर्मॅलिटीज सुद्धा तुम्ही पूर्ण करा. इथे भरपूर प्रेक्षक वर्ग आता या स्पर्धेला पाहण्याकरता आलात. नारंगी येथून सुद्धा अफाट गर्दी आहे आमच्या प्रेक्षकांची. ओ चंडूला उडवलंय, हाय 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 अँड हँडसम यूजी सिक्सर. धावपळ आपण सांगूया. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद धावपळकावर धावा लागल्या जातात, त्या 75 धावा. फलंदाज हितेंद्र, संदेश, आर्यन, निखिल, चेतन, दीपेश या सर्वांनी काही ना काही वाटा उचलला आणि त्यांच्या जोराबर 75 धावा धावपळकावर बनल्यात. परंतु 74 धावा ह्या पहिल्या इनिंगमध्ये आम्ही पकडणार आहोत आणि 75 धावसंख्येचं टार्गेट असेल NCC नारंगी टीमला. हॅलो 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 75 धावांचं टार्गेट असेल तर टार्गेटचा पाठलाग कसा काय केला जातो, पॅनल्टी या ठिकाणी आपण ॲड केलेली आहे. पॅनल्टी पकडूनच या 75 धावा आता बनवावे लागतील प्रत्युत्तर दाखल. हॅलो कमिटी देतात सांगतात ते आयोजक आहेत विजय मामा घर, ते स्वतः सांगतायत. जुना चंडू द्या सध्या सरावासाठी या खेळाडूंना आहे. थँक्यू, सपोर्ट करतात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतोय. 75 धावांचं टार्गेट असेल आणि 75 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंगमध्ये आणि कसा खेळ होतोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक तुकाराम मांगेला सर. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डीजेला आपला संधी देऊया. ओ टू डीजे. थँक यू. चला वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा या V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय गरत मामा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. असा दिवस ज्याच्यामध्ये वसई तालुक्यातील एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार आपण मॅचेस पाहतोय. चालू असलेला मॅच एका बाजूला NCC नारंगी आहे, तर दुसऱ्या बाजूला फतू पॅकर अंकुशमती स्पोर्ट्स दत्ताळी जीवचंद्रचा संघ आहे आणि या दत्ताळी जीवचंद्रचा संघाने बनवल्या त्या
धावा 75, ज्याच्यामध्ये एक धावाची पेनल्टी वगळता आता 75 टार्गेट आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा 15 सरसेनं हा धावांचा पाठलाग करायचा. याच्यामध्ये आपण जरा इनिंग पाहिली, खास करून सुरुवात किती चांगली नव्हती, पण हितेंद्र आले, हितेंद्रनं केली 23 धावांची, संदेशनं केली 15 धावांची खेळी, आणि शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला आर्यनचा षटकार आपण मैदानावरती पाहिलाय. दोन संघामधली लढत आहे. फार वेळानंतर, फार कालावधीनंतर, जसं हे वसई तालुक्यातलं क्रिकेट आपण बघतोय ना, तर नारिंगी वर्सेस जुचंदरचं मॅच सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहतोय. आणि त्यावेळेला जसा उल्लेख केला होता, खास करून संदीपजींनी, हे दोन्ही तुल्यबल संघ आहेत, दोन्ही बॅलेन्स संघ आहेत. आणि नायगावच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर गेल्या हंगामामधल्या 3-4 हंगामामधला सर्वात सर्वोत्तम संघ असेल तो हा पतुपेकर अर्थात अंकुशस्मृती दत्ताळीचा संघ आहे. आणि वसई तालुक्यामधले टॉप 5 जे संघ आहेत त्या टॉप 5 मध्ये असलेला हा NCC नारंगीचा संघ आहे. आकाश आहे स्ट्रायकर एंडला, लॉन्ग स्ट्राइक एंडला मयूर, आणि गोलंदाजीसाठी रेडी होतोय हितेंद्र भोईर अर्थात पाती. जसा उल्लेख केला होता संदीपजीने, सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचे जे पारितोषिक आहेत ते या खेळाडूकडे आहेत. आणि नुकताच रविवारच्या दिवशी 55 मॅन ऑफ द सिरीज या हितेंद्र भोईरकडे आले, तो गोलंदाजीसाठी आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, शेवटच्या क्षणी फटका मॅन केला चांगली गोलंदाजी. एकता खेळाडू ज्यावेळेला एक मॅन ऑफ द सिरीज जिंकतो, 2 जिंकतो 3 जिंकतो 10 जिंकतो 55 मॅन ऑफ द सिरीज ज्या ट्रॉफी आहेत ते सध्याकडे हितेंद्र भोईर पातीकडे. दुसऱ्या बाजूला आकाशचीही चर्चा होईल. ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर पण संघटने इशारा होतो, व्हाईट बॉलचा इशारा तिथून आलाय. आकाशही आहे, म्हणजे रॉकी ग्रुप मधला तो बायकर मॅन. आणि एक स्पर्धा जी कासवाड्याच्या मैदानावरती पार पडली होती त्यावेळेला कोपरीच्या विरुद्ध केलेली बॅटिंग आपण आकाशी पाहिली. आणि तुर्तास जे आता विराथनच्या मैदानावरती मोठी डे नाईट रजनी स्पर्धा पार पडले, तिथे सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स केलेला आकाश, जो आता स्ट्रायकर एंडला आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल, एक नारंगीचा संघ आहे आणि दुसरा जुचंद्र नायगावचा संघ. इनफिल्डच्या डोक्यावर, मिडऑफच्या डोक्यावर, जास्त काही नाही केलं, मिडऑफला केलं बीट, चेंडू गेले बॉटलाईनच्या बाहेर, सौकार. थँक्यू. आणि त्याच वेळेला सन्माननीय सुरेजी भगत अर्थात धीरेंद्र भगत यांचे वडील यांचंही सुद्धा शुभागमन झाले व्यासपीठावरती, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडनं लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3 विकेट 500 रुपये, प्रेक्षकांसाठी 200 रुपये आहेत. तर साईरथ अर्थात रमेश वामन पाटील आकोट्यापर्यंत चेंडू, आकाशी बॅट तलबले, आकाशने चेंडू आकाशही पाठवलाय, बॉट लाईनच्याही बाहेर पाठवलाय, चेंडू गेले सर आउट ऑफ द पार्क, सिक्सर षटकार. धुआधार हा गेला षटकार, लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पाहुण्यांचा स्वागत करता हा षटकार टोकलाय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार दीपक कोटेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, सोबतच सुरेश भगत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि आणखीन मान्यवर आलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. अगदी पुन्हा एकदा सर्वांनी सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण पाहुणे हवे असतात, जसं आकाशाला रंग हवे असतात, फुलांनाही गंध हवे असतात, आणि अशी स्पर्धा म्हटली मग प्रमुख पाहुणे हवे असतात. तर पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विजय मामा चषक 2024 आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच ऑन झालाय, ऑनलाईन देखील आहे, सावली क्रिएशनच्या माध्यमातून ऑन पण आहे, पण मॅच ऑन झालाय. नारंगी वर्सेस जुचंद्र, जसं नारंगी कोपरी, नारंगी अर्नाला, अर्नाला कोपरी, मागचा दानिव कोपरीचा मॅच प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण असतं. मॅच जसजसा पुढे चालतो मग तसं बदलतं. हितेंद्र भोईर प्रयत्न करणार पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी, पण बऱ्याच वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर खेळले नाही, बऱ्याच कालावधीनंतर एकमेकांसमोर आलेत. स्वीप केले चेंडू क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट झालाय, बीट झालाय, चेंडू गेलाय सर पुन्हा एकदा बॉट लाईनच्या बाहेर, आकाशे बॅट मधनं अजून एक दर्जेदार षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार, लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बिलकुल दर्जेदार षटकार आला, आणि हे कॅश पाहिजे आहे, खास करून मराठी दणकाकडनं आहे. 3 षटकारांसाठी 500 रुपये, आणि त्यानंतर साईरथ ट्रान्सपोर्टचे
सन्माननीय श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपये. आता सेन्सेक्स वाढलाय, सेन्सेक्स वाढलाय, थोडासा सेन्सेक्स वाढला जातोय. मराठी दणका फेम श्री मिलिंद काशीनाथकिनी यांच्याकडनं सुद्धा प्राइस आहे. प्रेक्षक हो तुमच्यासाठी सुद्धा आहे. मराठी दणकाकडनं तुम्ही जर बाउंडलाईनच्या बाहेर जेव्हा चेंडू षटकार येईल तो जर झेलला तर 200 6 6 अँड अगेन 6 6 6 की क्या 6 6 6 अँड अगेन 6. 3 लागोपाठचे 3 षटकार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बिलकुल. आणि लगेच थोडस डेबिट झाल्याचा आला, कारण 500 रुपये होते मराठी दणकाकडनं, 2000 रुपये रमेश वामन पाटील साईरा ट्रान्सपोर्ट. बॅटच्या आतल्याकडे लागलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. इथे कम बॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच इथेंद्र करतायत. निर्धाव चेंडूची सांगता झाले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार 3 षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 23-23. पाठलाग आहे तो 75 धावांचा. अजूनही मॅच आहे, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये 52 धावा अजूनही करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया नारंगी वर्सेस जयचंद्रच्या मॅच मध्ये. थँक्यू. पंचाकडे इशारा येतोय, इट्स अ बॅटिंग पॉवर प्ले. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 4 षटकापर्यंत कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. आणि दुसरं षटक आणण्यासाठी निखिलला पाहिले आपण त्या जीवचंद्रच्या परिसरामध्ये. चांगली गोलंदाजी करताना, टिचून मारा करताना, आता तोच खेळ, 30 गोलंदाजी तुम्हाला इथे दाखवायची. महेश तायकरेंला सज्ज होतोय. बॅटच्या थोड्याशा खालच्या टोकाला चेंडू मिडविकेट रिजन मध्ये, एक धाव या चेंडूवरती पूर्ण वेगाने चेंडूवरती आले होते क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केले निखिल. म्हणजे मी त्याला गमतीने म्हटलं होतं की प्रतिस्पर्धेला जर खेळ घालायची तर निखिल पाहिजे, निखिलची गोलंदाजी पाहिजे, निखिल गोलंदाजीसाठी पाहिजे. आता गोलंदाजाला निखिल, निखिल वर्सेस आकाश हे बॅटल. आकाशनं मागच्या ओव्हरमध्ये डॉमिनेट केलं होतं खास करून जितेंद्रला, आता निखिल त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार. निखिल त्याला करणार इनफिल्डच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक होते, थोडंसं जितेंद्रच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघत डीचा अर्थच तसा असतो, म्हणजे डी डायनॅमिक पण असतो, डी डिस्ट्रॉयवाला पण असतो, डी डॉमिनेटवाला पण असतो आणि डी डेंजरी असतो. आता प्रत्येक जण काय करणार, प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार, प्रतिस्पर्ध्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या डिस्ट्रॉय डॉमिनेटमध्ये डेंजर झोनही आहे. मी म्हटलं ना निखिल आहे, निखिल आहे, ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. इथून ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता, निखिलचा उल्लेख त्याकरता केला होता. प्रतिस्पर्धी फलंदाजाला खेळ घालताना आपण भरपूर वेळा पाहिले निखिल, म्हणून मी निखिलचा उल्लेख त्याचा केला की फलंदाजाला घालतोय खेळ तो निखिल आहे गोलंदाजीसाठी. मिस टाइम झालाय, खेळ आहे, निखिल आहे, क्षेत्ररक्षक आहे. जे सुटलाय अपेक्षा भंग झालाय निखिलचा प्रयत्न. निखिलने हाताळलेला चांगला चेंडू स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातून हा झेल सुटलाय. तिथे मार्मिक होते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि जसं संदीपजी गवडाने मी चर्चा सुद्धा करतोय की कॅच सुटल्यानंतर मॅच मध्ये काय घडलंय, पण बघा यावेळेला एखादा तुमचा हातात झेल सुटतो जेव्हा कॅच जातो तो अशासाठी नाही जात तुम्ही तिथे खराब क्षेत्ररक्षकांमधून. इनफॅक्ट ऑन साईडला जे क्षेत्ररक्षक असतात त्या टीम मधल्या सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षक असतात. मग लॉंग ऑनला असेल, मिड विकेटला असेल, स्क्वेअर लेगला असेल, त्या संघातले सर्वोत्तम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतात आणि तिथे त्यासाठी असतं का तुम्ही त्या टीममधले बेस्ट फिल्डर आहात. म्हणून बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्यांचा समावेश असतो. आता स्ट्रायकर इनला मयूर. टोला लागलाय, टोला टो 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 क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली निखिल, म्हणून निखिलचा उल्लेख आम्ही केला होता. निखिलला टिपलाय, हा विकेट घेतलाय आणि टिपलाय समोर दिवेशनं झेल. विकेट क्रमांक पहिला गमावलाय एनसीसी नारंगीच्या संघानं.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट विकेट ज्याची आवश्यकता होती नक्की सगळ्यांनाच त्याच्या बाजूला दमदार विकेट करणं ज्याची आवश्यकता होती. जो मोमेंटम होता मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट करण्यासाठी या विकेटची आवश्यकता अशी आहे ना, ज्या वेळेला आपण जास्त धावतो जास्त बोलतो जास्त वेळा प्रवास करतो त्यावेळेला घसा थोडासा सुकतो, मग थोडंसं पाण्याचा जर एक घोट जरी पिला तर त्या घशाला थोडासा आराम मिळतो. तसा होता पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये गेलेल्या धावा कमबॅक करण्यासाठी इथं दुसरं षटक चांगलं येणं आवश्यक होतं आणि त्याच वेळेला विकेटही येणं आवश्यक होतं. दोन्ही खेळनं विकेट घेतलाय. धावफलकावरती नजर टाकूया. धावा आहे 27 27 75 धावांचा पाठलाग येथून केला जातोय आणि आता नवीन फलंदाज दाखल होतोय धीरज पाटील. कालचा खेळ पाहिला धीरजचा पण 50 धावांची खेळीही पाहिले आणि या स्पर्धेमधला त्याचा एक आक्रमक खेळ जे ग्रामीणचं क्रिकेट होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलंय. आता ते एक गाव एक संघामध्ये पुन्हा एकदा हा खेळाडू दाखल झालाय. पण त्याच्या समोर काय निखिल पाटील आहे. निखिल पाटील दुसरं षटक प्रत्येक वेळा यासाठी येतोय प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी विकेट घेण्यासाठी. आता स्ट्रायकरला धीरज आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. धीरज कालचा खेळ वेळ सर्व काही साधलंय चेंडूच्या मागे. चेंडूला धरलंय लोंगनच्या डोक्यावरनं सिक्सर षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांचा धावा दर बघितला धावफलकावरती 33 वरती जाऊन पोहोचलाय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 42 धावा करायची आहे. निखिलला व्यवस्थित हातावतो. 5 चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 चेंडूच्या खेळामध्ये त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, जास्त धावा नव्हत्या दिल्या. आता तुम्ही स्टार्ट चांगला केला होता त्या ओव्हरला, फिनिश करायचं होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण म्हणतो ना की त्या जास्त वेळ जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. पण पंच सुद्धा तेच सांगतात बरोबर वेळेमध्ये ते सामने मॅचेस संपणे ते आवश्यक आहे. दोन षटकांचा खेळ झाला पूर्ण. धावा आहे धावफलकावरती 33 देवेश पाटील. गोलंदाजीसाठी सज्ज होते तिथून. पॉवरप्लेची मर्यादा होती, पॉवरप्लेची मर्यादा संपले त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक आपण बघतो बॉट लाईन जवळ. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे. 50-50 वाला मामला आहे. 50-50 वाला मामला आहे. आता हा मामला थोडासा क्रॅकजॅक वाला होणार, कट्ट्या मिट्टा वाला मॅच तसा आहे. एका बाजूला एनसीसी नारंगी, दुसऱ्या बाजूला पतू पॅकर अंकुशस्मृती दत्ताळीचा हा संघ आहे, जूचंद्रचा संघ आहे. हा कट्ट्या मिट्टा वाला होणार, कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. आमचे कैलाजी नेहमीच सांगतात कधी इधर कभी उधर वाला मामला, कधी या बाजूला कधी त्या बाजूला मॅच जाणार. ओ हो काय फटका खेळलाय. बरोबर मिडल समोर ती चेंडू होता पण सुंदर फटका, टायमिंग साधलंय सुंदर, चेंडूला धरलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जरी आपण रिप्ले मध्ये बघितलं ना दिवेश चेंडू काही खराब नव्हता, चेंडू बरोबर विदिन द स्टम होता, लोअर फुल टॉस होता. तिथे आकाशी एबिलिटी आहे, आपण आकाशची कदाची क्षमता आहे, त्याच्यामुळे त्याने लवकर रिएक्ट केलं आणि चेंडूला धाडलं सर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. आणि प्रत्येक वेळेला आपण मॅच मध्ये सांगतोय ना की ज्या वेळेला तुमचा बदल होतो थोडासा चेंजेस होतात ते सुद्धा योग्य वेळेला होणं गरजेचं आहे. कॅचेसचा उल्लेख केला गेला, झेलचा सुद्धा उल्लेख तिथून झाला होता. या चेंडूवरती हा षटकार. समोरच्या दिशेनं दीपेश होते क्षेत्ररक्षक. दीपेशनं चांगलं फील्ड केलं त्या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तुर्तास बघितला खेळ बघितला आकाशचा तर आकाश ऑन फायर आहे, ऑन फॉर्म आहे. जो करंट फॉर्म आहे 2023-24 हंगामामध्ये आकाशनं जो फॉर्म घेतलाय तो फॉर्म पुन्हा एकदा कायम आहे. चांगली गोलंदाजी दिवेशी.
हे षटक जर पाहिलं देवेशनं खराब गोलंदाजी नाही केले, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. मागच्या दोन चेंडूचं बघितलं, वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. गासपाड्याच्या मैदानावरती सुद्धा देवेशनं चांगली गोलंदाजी केली होती. मागच्या जर आपण काही दोन तीन स्पर्धेचा जर नायगाव जितेंद्रच्या परिसरामध्ये पाहिलंय तर देवेशनं चांगल्या गोलंदाजी केली. स्वीप केल्या दिवेशनं, चांगली गोलंदाजी केली, त्याचं मिळालंय फळ, त्याचं फळ मिळालंय दिवेश, योग्य फळ तुम्हाला मिळालंय. आकाशचा एक प्राइसलेस विकेट प्राप्त झालाय. इथून विकेट गमावलाय टीमनं. ऐकू एक संगीत. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सर आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, जिथून विकेट लवकर पाहिजे होता तो मिळालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, तो आहे संदीप धावाय. धावफलकावरती जाऊन पोहोचल्या तर 41-41 75 धावांचा पाठलाग करायचा, अजून 34 धावांचा अजूनही पडला. आता समीकरण बघणं गरजेचं आहे, समीकरण बघणं गरजेचं आहे. इथून जर बघितलं तर 13-13 खेळ शिल्लक आहे आणि 13-13 मध्ये 34 धावांची आवश्यकता. 1-3-3-4 13-34 मॅच आहे. संदीप किणी सँडी मॅन ऑफ क्रायसिस आहे, संकट मोचक नेहमीच पाहिलं याला. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच पंच वळतात, पंचकडे इशारा होतोय, व्हाईट बॉल न तिथून इशारा होतोय. दिवेशने एक तर काम जरूर केले, खास करून या अग्रिकट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन घेऊन व्हाईट बॉलचा तिथून इशारा तिथून झालाय. संदीप किणी सँडी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी, म्हणून मी दिवेशच्या गोलंदाजीचं कौतुक त्याकरता केलं होतं. त्याने गोलंदाजी खराब नव्हती केली, ते आकाशी एबिलिटी होती त्याच्यावरती षटकाराला. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी तिथून झाले. आता चेंडूचा खेळ शिरला गेलाय, तो 12 आणि 12 मध्ये करायचे त्या 33 धावा. 12 चेंडू 33 धावा, मॅच रंगलाय. अजून थोडस रंग आणूया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या नारंगी वर्सेस जुचंद्रच्या मॅच मध्ये येऊया. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान विजय घरत मामा महा, या क्री सेनेची शान विजय घरत मामा महा. युव भक्त श्रद्धावान विजय घरत मामा महा. बारा चेंडू आणि इथून 33 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कुणाल. धीरज धीरज कालचा खेळ, धीरज डीपो डेंजर, डीपो धीरज, डीपो डायनॅमिक आणि डीपोर डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय केलंय. पहिल्या चेंडूला पाठवलंय बाउंडलाईनच्या बाहेर, सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, म्हणून मी म्हटलं ना डी फोर धीरज आहे, तो डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतोय. मग के फोर कुणाल आहे, तुमची कलात्मकता के फोर कुणाल, तुमच्या मधलं असलेलं कला कौशल्य, तुमच्या मधलं असलेलं टॅलेंट इथे तुम्हाला दाखवायची आहे, तुम्हाला कल्पकता दाखवायची आहे. कुणालला इथून खेळ आपल्या बाजूला जर झुकवायचं असेल तर पुढच्या पाच चेंडूवरती किमान 6-7 धावा येतील आणि 1-2 विकेट येतील याची काळजी त्याला घ्यायची. दुसऱ्या बाजूला कालचा फॉर्म आहे, जसा एखादा व्हिडिओ असतो आपण बघताना थोडासा पॉज करतो, वेळ नसला का बाबा नंतर कधीतरी बघू, तसा कालच्या दिवसातला तो खेळ धीरजचा त्याने तो पॉज करून ठेवला होता आणि तो पॉज केलेला खेळ आता रिप्ले झालाय. पुन्हा एकदा प्ले केलाय तो खेळ कालच्या दिवसातला. 6-6 अँड अगेन 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 6 षटकार. 6-6-6 फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार.
म्हणजे धीरज 6-6-6 मध्ये डीलिंग करतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 54-54 आवश्यकता आहे. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगला पिकअप थ्रो तिथून झालाय आणि मिस अंडरस्टँडिंग संदीप किणी सारखा फलंदाज झालाय. धावबाद रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावलाय. कोण संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट खऱ्या अर्थानं पाहता आणि संदीप केणी सारखा फलंदाज तिथून धावाच्या स्वरूपात. पण कौतुक करेल तिथे क्षेत्ररक्षकाचं, काय फिल्डिंग केले स्क्वेअर लेगला. आर्यन, आर्यन एक सिक्सर टोकला होता इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती. अरे आर्यनने सांगितले की आम्ही इथून येणार आहोत, या या मॅच मध्ये येणार आहेत. आर्यननं चांगले फिल्डिंग केले आणि त्या फिल्डिंगचं फळ त्याला तिथून मिळालंय. संदीप किणी सँडी तिथून झालाय तो पॅव्हिलियनच्या दिशेने. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. समीकरण जर पाहिलं तर इथून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे आणि आता नवीन फलंदाज दाखल होतोय हेमेंद्र. हेमेंद्रचा फॉर्म आपण गेल्या 2-3 वर्षांमध्ये पाहिलाय, खास करून याच मैदानावरचा त्याचा फॉर्म. सायकल मॅन म्हणजे बायसिकल मॅन जे पाहिलं होतं, मॅन ऑफ द सिरीज जी सायकल हेमेंद्रनं घेतली होती तोच आता फलंदाज इथे मैदानावरती दाखल झाला. कुणालला काय केलं बघा, 2 षटकार आले, फुल लाईन डिलिव्हरी हाताळली आणि या कुणालच्या या चेंडूवरचा विकेट जर पाहिलं तर आर्यनचा होता, कारण आर्यननं चांगली फिल्डिंग केली होती. कुणालचा चांगला चेंडू तिथून बरंच काय करतोय, तिथून एक धाव या चेंडूवरती, एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावे धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 56. अब तक 56 बने है, 56 बनल्यात, 19 धावांची अजूनही आवश्यकता. 8 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. 8-19 मॅच आहे. सध्याच्या घडीला थोडीशी शांतता आहे, चौबाजूला थोडस पिन ड्रॉप सायलेंट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग किती चांगली झाली, पॉइंट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. या पहिल्या 2 षटकारानंतर कुणालला पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचे संकेत तिथून दिले, मॅच मध्ये परतायचा इशारा त्यानं दिलाय. आता नारंगी टीम बिलकुल कंट्रोल आहे, कारण धीरज पाटील तिथून आहे ज्यानं 2 षटकार टोकले आहेत, त्याच्या हातात बरेच या मॅचचं भवितव्य आहे. धावा जर बघितल्या धावून पोहोचल्या त्या 57. 7 चेंडू, 8 धावा, महत्वाचा बॉल आहे. हवा कोणत्या बाजूला चालली माहिती आहे, पण हा मॅच कोणत्या बाजूला जाणार त्याची दशा दिशा ठरवणारा चेंडू आहे. हो डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे निखिल तिथे पोहोचले, चांगली फिल्डिंग निखिलची. आता कहाणी येऊन कुठे ठेवले, 4 षटकाचा खेळ संपलाय, धावा आहे फलकावरती 58. कहाणी येऊन ठेवले, एकमेकांना साथ देण्याची वेळ मैदानावरती आले आणि इथून 17 धावांचं अजूनही आव्हान आहे. मॅच पहा, 17 पहा, 6 चेंडूचा खेळ आहे, 17 आवश्यकता आहे. ऐकू एक डीजेला आणि येऊया 6 चेंडू आणि 17 धावांच्या या खेळामध्ये. गाण्याचे बोल सुद्धा आहे, चंदनसाचे मैदान आणि या मैदानाने दिलेले प्रत्येकाला ओळख. खास करून खेळाडू तुम्हाला वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या वेळेला तुम्ही या मैदानामध्ये खेळण्यासाठी येता मग ती ओळख, खास करून या मैदानाने दिले विजय मामा चेष्कनं तुम्हाला जी ओळख निर्माण झालेली आहे आणि तीच विजय मामा चेष्कातील आजचा हा 6वा दिवस आहे. उद्या ओपन साफ आहे, चला वेळ 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 पंच तिथून इशारा करतात, वेळ थोडंसं लक्ष द्या. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आजचा दिवसही 6वा आहे म्हणून मी उल्लेख केला होता, या स्पर्धेचा दिवस आहे 6वा आणि ज्याला दिवसभर पाहावा असा हा दिवस आहे. हा दिवस 6वा आहे, 6 चेंडूचा खेळही राहिलाय. आता 17वाला कतरा किसके सर पे मंडणार आहे. 17चा कतरा धोका कुणावरती आलाय, कारण जास्त करून खतरे को खिलाडी तो भारतामध्ये आहेत.
खतरोके खिलाडी इंडियामध्ये आहेत, कारण सिगारेटच्या पॉकेटवरती लिहिलेलं असतं इंजुरीस टू हेल्थ, सेहत के लिए हानिकारक आहे, तरी पण पितातच, कारण खतरोके खिलाडी जास्त आहेत. पण आता मैदानावरती खतरोके खिलाडी नाही पाहिजे, खिलाडी का खिलाडी पाहिजे. कोण आहे खिलाडी का खिलाडी? 6-17 मॅच शेवटच्या षटकात आणण्यासाठी दिवेश, दिवेशचा पहिला चेंडू इनफील्डच्या डोक्यावर, नकाबाच्या डोक्यावर खेळला, तिथून इतेंद्र पोहोचले, आता चेंडूवरती पोहोचले, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतात. थ्रो थोडासा खराब, थोडासा थ्रो खराब झालाय, त्याचा परिणाम इथून झालाय 3 धावा. 3 धावा पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आला, आता दुसरा डगआउट ही रेडी आहे, तिथूनही टाळ्यांचा गजर येऊ घातलाय. पहिल्या चेंडूवरती 3, आता 5 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे, 14 धावांची आवश्यकता आहे. 5-14 मॅच आहे, हाय फाय वाला मॅच आहे, हाय व्होल्टेज वाला मॅच आहे, हृदयाची धडकन वाढवणारा हा मॅच आहे. 14-14 डील ही तुम्हाला करायची आहे, 14 मध्ये डील करायची आहे. दिवेश ज्यानं मागचा षटक चांगला हाताळ होतो तो गोलंदाजीला आहे. 5-14 मॅच आहे आणि साईरसच्या ट्रान्सपोर्टचे सन्माननीय श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 5-14 मॅच आहे. धीरज पाटील आहे ज्याला स्ट्राईक मिळाले, कालच्या दिवसामध्ये धीरज पाटीलचा खेळ पाहिलाय दोन्ही, बघा धीरज पाटील डीपी, दिवेश पाटील डीपी, आता मैदानावरती आहे डीपी वर्सेस डीपी. दिवेशही रेडी आहे समोरच्याला डॉमिनेट करण्यासाठी आणि धीरजही तयार आहे समोरच्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी. आता ही लढाई डीपी वर्सेस डीपी, डीपी वर्सेस डीपी जी लढाई आहे. अलॉंग द ग्राउंड चेंडूसाला बॉन्डलाइनचा फील्ड केलं जाय, थोडस पंबल झाले, पंबल झाले, पंबल आला असतो बॅट्समन, गेट सेकंड, 2 धावा. मॅच आता येऊन कुठे थांबलाय, आता हृदयाची घडकण वाढत चालले आहेत, हार्ट बीट थोडीशी वाढत चालले, कारण आता समीर कारण येऊन बसले. 4 चेंडूचं खेळ शिल्लक आहे, 4 × 2 = 8 आणि 4 × 3 = 12. 12 आवश्यकता आहे, मॅचचा पारा वाढलाय, मॅचचा पारा वाढलाय, मैदानावरती वारा पण आहे. पण आता टेन्शनवाली कहाणी मैदानावरती आहे, मैदानावरती वाढले टेन्शन आणि वेळ आले द्यायला लागेल तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायची वेळ आली. जर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिला तर तुम्ही सेलिब्रेशन करणार. टेन्शन वाला खेळ आहे, कॉन्ट्रीब्युशन सेलिब्रेशन. समोरच्या दिशेनं चेंडू खेळला, चेंडू प्रयत्न केला होता पण नाही प्रयत्न झाला. आता बॉन्डलाइनच्या बाहेर चेंडू गेलाय, सरळ सीमारेषा पार, सिक्सर, षटकार. अरे मैदानावरती जर पाहिलं तर डीप वॉर धीरज होता, डीप वॉर दिवेश होता आणि डीप वॉर दिवेशच्या बॉलिंग वरती डीप वॉर धीरजनं चेंडू खेळला आणि डीप वॉर धीरेननं बाहेर कॅच पकडलाय, धीरेन भगतनं बाहेर कॅच पकडलाय. डीसा तिन्ही आपण बघितलं उच्चार तिथून झालाय. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 6 धावांची आवश्यकता अजूनही आहे मैदानावरती. 6 ची आवश्यकता, डीप वॉर धीरजनं केलंय डिस्ट्रॉय, केलं डिस्ट्रॉय, केलंय मॅच ला फिनिश. कालचा फॉर्म काय माहिती असा. थँक्यू, चांगला मॅच संपलाय, चांगला मॅच संपला. अटी तटीचे झुंज, पण ते पहिला चेंडू, त्या पहिल्या चेंडू आलेल्या 3 धावा मिळालेला धीरजला स्ट्राईक, त्यानंतर झालेली लूज फिल्डिंग, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काउंट होतात, काउंट होतात, छोट्या छोट्या गोष्टी ज्या काउंट होतात त्या कारण काउंट झालं. कारण जुचंद टीम आपण खराब क्रिकेट नाही खेळलं, पण मध्ये त्या थोड्या मिस्टेक झाल्या, थोड्याशा चुका झाल्या आपल्या फिल्डिंग करताना. तेच आहे मॅचला जिंकलंय तिथून आणि दोन्ही टीमने आपले फॉर्मॅलिटी सुद्धा पूर्ण करायची आहे. दत्तात्रय टीम आपण या आपल्या सुद्धा सन्मान केला जाईल, या स्पर्धेची गोड आठवण आपल्याजवळ राहावी म्हणून एक